बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील सरकारी आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेला कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलेला आहे। पेटवरून ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती। प्रसूती काळात सुरू झाल्यानंतर बाथरूममध्ये जाणाऱ्या महिलेला सफाई महिला कर्मचाऱ्यांना आधी अडवणूक केली, त्यानंतर तिला भिंतीवर लोटून देत मारहाण केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। केवळ एवढंच नव्हे तर जेव्हा महिला प्रसूत झाली त्यावेळी तिथे डॉक्टरही उपस्थित नव्हते। यावेळी बाळ खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते नवजात अर्भकही दगावलेले आहे। त्यामुळे दोषी डॉक्टर आणि त्या सफाई महिला कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेकडून नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यात आलंय। या प्रकारानंतर चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे। ज्यावेळेस बाळ हे डिलिव्हरी झालं त्यावेळेस सिस्टरसुद्धा त्या ठिकाणी नव्हत्या, म्हणून ते बाळ हे कॉटवरती पडलं, बेडवरती पडलं आणि बेडवरती पडल्यानंतर माझी बहीण ही सिस्टरांना बोलली का म्हणे डिलिव्हरी झालेली आहे, तर त्यांनी काय परत उत्तर दिलं आम्हाला का नाही म्हणे जरा वेदना होत आहे ना त्या होऊ द्या नंतर आम्ही येतो आहे म्हणे। म्हणे तसं नाही, बाळ हे जन्माला आलेलं आहे, तेव्हा त्या सिस्टर आल्या आणि त्यांनी उचललं, ते वेळेस ते बाळाने आवाज काढला नाही, बाळाने अजिबात आवाज काढला नाही। आता एक तासापूर्वी माझ्याकडं तशा प्रकारची तक्रार आलेली आहे की गरोदर मातेला प्रसूतीच्या दरम्यान चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी 24 तासामध्ये 3 डॉक्टर्स आणि आमच्या मेट्रोनाची समिती तयार करून उद्या 4 वाजेपर्यंत त्याचा सखोल चौकशी करून अहवाल दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। उद्या 4 वाजता ज्यावेळेस चौकशीचा अहवाल माझ्यासमोर येईल त्यावेळेला मला निष्कर्षात येता येईल। तसे मला 1 तासापूर्वीच ती तक्रार माझ्याकडे आली, ते नातेवाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांच्यासमोरच मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 24 तासात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर याच्यामध्ये आमचे कर्मचारी दोषी आढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अगदी अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। सागर गायकवाड आपले प्रतिनिधी नाशिकवरून आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय सगळ्या डॉक्टर असतील, कर्मचारी असतील, नर्सेस असतील, यांचा निष्काळजीपणा किती आहे या सगळ्या घटनेवरून दिसून येऊ शकतंय? नक्कीच, ह्या ही जी घटना घडली आहे खरं तर ही खूप धक्कादायक आहे। गरीब नागरिक असतात ते कुठून तरी आपल्या गावातून आपल्या पैशांची अडचण असल्यामुळे शासकीय रुग्णालयात येतात, मात्र ह्या शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा असेल, नर्सेस असेल, यांचा हरघडजीपणा जो आहे तो समोर येतोय। पेटवरून ही जी महिला आली होती तिच्या जेव्हा पोटात प्रसूतीच्या कळा आल्या त्यानंतर ती ज्यावेळेस ती बाथरूमसाठी जाण्यासाठी निघाली त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी तिला अडवणूक केली। ती बोलली की मी साफसफाई करत आहे तुला दिसत नाहीये का, आणि तिने तिला धक्का दिला। धक्का दिल्यानंतर ती पडली आणि पडल्यानंतर तिने एक प्रश्न विचारला की तुमची जर मुलगी अशी असते तर तुम्ही तिला धक्का दिला असता का? तिचाच राग आहे त्या कर्मचाऱ्याने, जी महिला कर्मचारी होती तिच्या। अगदी सागर, मी थोडस तुला थांबवतोय। आपल्या सोबत काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आहेत। हेमलताजी, आपण बघतोय कशा पद्धतीनं या सगळ्या नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हलगर्जीपणा निष्काळजीपणा चाललेला आहे। एका तर सफाई कर्मचाऱ्यानं महिलेला मारहाण सुद्धा केली आहे, जी महिला डिलिव्हरीसाठी तिथे दाखल झालेली होती। नाशिकमध्ये जी घटना घडली ती भयानक आहे। मी त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत, परंतु ती महिला जे सांगते ते ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरती काटे येतात। ज्या पद्धतीने म्हणजे तिला डिलिव्हरी नंतर तिचं बाळ सुद्धा गमवावं लागलं, ते खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला, तर हा सगळाच प्रकार अतिशय घृणास्पद आहे। त्याबाबत मी आरोग्य यंत्रणेशी पण मी संपर्कामध्ये आहे आणि माझी मी अशी मागणी केली आहे की यामध्ये सखोल चौकशी करून त्रयस्थांमार्फत चौकशी करून जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली पाहिजे, सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, कारण एका गरीब महिलेला अशा पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीने वागणं म्हणजे तिची आरोग्य चिकित्सा नाकारणं आणि सिव्हिल हॉस्पिटलचा मेन पर्पजच याच्यामध्ये सॉल्व्ह होत नाहीये, तर त्यामुळे सदरची घटना ही अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यावर गंभीरपणेच कारवाई झाली पाहिजे, कोणालाही पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे। अगदी अगदी हेमलताजी, तुम्ही आता म्हणालात की काही माहिती घेतली तुम्ही, त्यामध्ये मतमतांतर आहेत, मात्र आपल्याला माहित आहे की एखाद्या गरीब कुटुंबातली किंवा गरीब गावातली एखादी खेडेगावातली एखादी महिला डिलिव्हरीसाठी एखाद्या रुग्णालयामध्ये जात असेल
आणि तिला स्वतःचं बाळ गमवावं लागत असेल, तर यामध्ये खोटे आरोप सुद्धा जर कोण म्हणत असेल की हे आरोप खोटे आहेत, तर त्यामध्ये कितपत सत्यता आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला तर बिलकुल वाटत नाही, कारण कसं आहे की कोणी जरी आरोप टाळण्याची भूमिका असते की असं घडलंच नाहीये, आम्ही तिला ढकललंच नाहीये किंवा तिचं बाळ जमिनीवर पडून मृत नाही झालं, तर हे स्वतःला बचावात्मक ही सगळी भूमिका असते. परंतु कुठलीही महिला आपलं बाळ गमवल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप करणार नाही, आणि गरीब आहे म्हणून तिला कशाही पद्धतीने वागवणं हेच मला असं वाटतं की अमानुष आहे आणि मानवतेला काळीमा फासणार आहे. अगदी हेमलताजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात, त्याबद्दल आपण बघितलं की कशा पद्धतीनं या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या महिलेची महिलेवर वेळ आलेली आहे. एका गरीब कुटुंबातली खेडेगावातली ही महिला ज्यावेळेला डिलिव्हरीसाठी त्या दवाखान्यात गेली, शासकीय रुग्णालयामध्ये गेली, त्यावेळेला एका सफाई कर्मचाऱ्यानं त्यांना मारहाणसुद्धा, म्हणजे त्यांना मारहाणीचा आरोप केलेला आहे, त्या सफाई कर्मचाऱ्यानं तिला मारहाण केली. दुसरीकडे डॉक्टर उपस्थित नव्हते, नर्सेस उपस्थित नव्हत्या, आणि त्यामुळे त्या महिलेला आपलं बाळसुद्धा गमवावं लागलं. पुन्हा एकदा जाऊयात, सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, नक्कीच ही सगळी बाब जी आहे ती खूप धक्कादायक आहे. ज्यावेळेसच ही महिला डिलिव्हरीसाठी मध्ये गेल्यानंतर तिची ननंद आणि फक्त एक आशा वर्कर त्या ठिकाणी होते, आणि तिथे डिलिव्हरी झाल्यानंतरच ते बाळ जे आहे ते पडलं आणि त्याच्या डोक्याला मार लागला. डॉक्टरांनी ज्यावेळेस तिथे धाव घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की डोक्याला मार लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा बाळ थोडस चिंताजनक आहे, तुम्ही ह्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असाल तर जा. पण मात्र सागर मी थोडस तुम्हाला थांबवतोय, आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भोई सुद्धा आहेत. अर्जुनजी, नाशिक मधला हा सगळा प्रकार बघितला, अतिशय निंदनीय आणि अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्या डॉक्टरांचा नर्सेसचा दिसतोय, तर दुसरीकडे सफाई कर्मचारी महिलेनं सुद्धा या डिलिव्हरीसाठी गेलेल्या महिलेला मारहाण केल्याचं समजतंय, एकंदरीतच दुर्दैवी आहे सगळं. हो बरोबर आहे ना, दुर्दैव आहे, म्हणजे खूपच वाईटच गोष्ट झाली. महिलेला मारहाण केली आहे, ती महिला बाथरूमला जात असताने जे आपली जी महिला कामगार सफाई तिला तिने अडवलं, अडून तिला धक्का दिला, धक्का दिल्यानंतर ती भीतीवर जोरा जाऊन आदळल्यानंतर त्या महिलेने तिला विचारलं का बाई जर तुझी मुलगी असती तर तू असं धक्का दिला असता का, तर त्या महिलांना न विचार करता तिच्या कानफडीत मारली. कानफडीत मारल्यानंतर मग त्यांचं जे शिवेगाळ अजून वाढल्यानंतर 15-20 मिनिटांनी तिला डिलिव्हरी रूम मध्ये घेऊन गेली. डिलिव्हरी रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर अक्षरशः त्या महिलाजवळ कोणीच नव्हतं, फक्त तिची एक ननंद आणि एक आशा वर्कर या दोघे जणी होत्या, आणि बार अक्षरशः बेडवरती खाली पडलं. अर्जुनजी, या पीडित महिलेशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी तुमचं काय बोलणं झालंय का? हो झाले ना. त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीत? आता तुम्ही सांगितलं की डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला, नर्सेसनी सांगून सुद्धा दुर्लक्ष केलं असं त्यांचं म्हणणं आहे. हो अगदी. अर्जुनजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. या सगळ्यामध्ये आपण बघितलं शासकीय रुग्णालयांमध्ये कसा हलगर्जीपणा चालतो, हे फक्त केवळ नाशिकचं उदाहरण आहे असं नाही, अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे जे गावखेड्यातून येणाऱ्या महिला असतील किंवा गावखेड्यातून येणारे रुग्ण असतील यांच्या बाबतीमध्ये असे प्रकार अनेक वेळेला घडलेले आहेत, त्यामुळे शासकीय यंत्रणा, आरोग्य विभागानं या सगळ्याचा अभ्यास, या सगळ्याचा आढावा घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.